शेतकरी बांधवांनो, लाल्या म्हणलं की प्रत्येक शेतकरी बांधवांच्या तोंडामधून एकच शब्द येतो, लाल्या रोग। परंतु मित्रांनो, हा रोग आहे तर आपण याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचा वापर का करत नाही हे आपल्याला सर्वप्रथम समजून घेणं आहे। आणि कापूस पिकातील लाल्या याच्यावर कशा पद्धतीने मॅनेजमेंट करता येईल ते आपल्याला पाहणं आहे। तर मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, घंटा दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील। तर मित्रांनो, कापूस पिकामध्ये लाल्या हा रोग नसून नायट्रोजन आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येणारं एक लक्षण आहे, त्याला आपण लाल्या म्हणतो। म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन आणि मॅग्नेशियमची कमतरता होते, ही कमतरता आपल्याला आपल्या कापूस पिकाच्या झाडामध्ये दिसून येते, त्याला आपण लाल्या म्हणतो। मित्रांनो, लाल्या हे जे सिम्पटम आहे आपल्याला शक्यतो कापूस पिकामध्ये बोंड अवस्था सुरू झाल्यानंतर दिसून येतं। बोंड अवस्था सुरू झाल्यानंतरच का दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, ज्यावेळेस कापूस पिकामध्ये बोंड येतात, बोंड आल्यानंतर बोंड पोषण्यासाठी अन्नद्रव्याची गरज असते। आणि मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये एकदम ढगाळ वातावरण असून पाऊस जास्त होतो, जमिनीमध्ये पाणी साचल्यामुळे जमिनीमध्ये असलेलं अन्नद्रव्य पूर्णपणे लिझआउट होतात, झाडाला 100% उपलब्ध होत नाही। मग मित्रांनो, ज्यावेळेस ढगाळ वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये झाडाने जे अन्नद्रव्य असतात, जे रस असतो झाडाला, त्या पानामध्ये रस असतो आणि त्या रसामध्ये पूर्णपणे ते अन्नद्रव्य साचून ठेवलेले असतात। मग मित्रांनो, हे अन्नद्रव्य जर प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नाही तर बोंड पोषण्यासाठी ते अन्नद्रव्य स्वतः घेणार आणि परत ते अन्नद्रव्य तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जमिनीमध्ये अन्नद्रव्य असले पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रकाश संश्लेषण क्रिया घडली पाहिजे, ती घडण्यासाठी वातावरण चांगलं असले पाहिजे। मग मित्रांनो, अशा परिस्थितीत प्रकाश संश्लेषण क्रिया घडत नाही, जमिनीमध्ये पुरेपूर अन्नद्रव्य राहत नाही, जे होते ते पूर्णपणे लिचआउट होतात, मग झाडाचे पान लाल पडतात किंवा पिवळे पडतात। जर लाल पडले तर त्याला आपण स्क्वॉर्चिंग म्हणतो किंवा लाल्या म्हणतो, जर पिवळे पडले तर त्याला आपण क्लोरासिस म्हणतो। तर मित्रांनो, ही जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या कापूस पिकामध्ये लाल्या दिसून येतो त्यावेळेस तुम्हाला 25 किलो युरिया घ्यायचा, त्या युरियामध्ये 10 किलो तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करायचं आणि हे तुम्हाला प्रति एकरसाठी द्यायचं। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला हे देणं शक्य नसेल तर मार्केटमध्ये चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट आहे। चिलेटेड म्हणजे तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करायची। तर मित्रांनो, चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेटचा वापर तुम्हाला प्रतिपंपसाठी 25 ते 30 ग्रॅम अशा पद्धतीने करायचा, त्याचबरोबर तुम्हाला प्रतिपंपमध्ये तुम्हाला 200 ग्रॅम युरियादेखील मिक्स करून द्यायचा। कारण मित्रांनो, झाडामध्ये जो पिवळापण आहे तो नायट्रोजन डिफिशियन्सीमुळे येतो आणि जे झाडामध्ये लालपण आहे तो मॅग्नेशियममुळे येतो। मग मॅग्नेशियम आणि युरिया दोन्ही जर आपण दिलं तर लवकरात लवकर ते झाड कवर होईल। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही हे लाल्या जे सिम्पटम आहे तुम्ही कंट्रोल करू शकता, अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता। तर मित्रांनो, लाल्या हा रोग नसून अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येणारं एक लक्षण आहे, त्याला आपण लाल्या म्हणतो। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।